जवळजवळ 300 वर्षापासून ह्या गणपतीची आम्ही पूजा करीत आहे. आमचे पूर्वजांनी सांगितलेल्या त्याच्या प्रमाणे आम्ही ही पूजा करत आलो असून आता कमीत कमी पेढे आणून कमीत कमी काहीतरी दररोज 1-2 टन पेढे गावात. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज आलेली आहे संकेश्वर येथील निलगार गणपतीला. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छिते की हा नवसाला पावणारा आहे गणपती आणि 21 दिवसांचा हा पूजला जातो. हा एकट्यांच्या घरी पूजला जातो, हे कुठलं मंडळ नाही आहे. तर तिथे आपण चाललो आहे. तर इथे आम्ही बेळगावच्या सेंट्रल बस स्टँडला आधी गेलो, जे आमचं मेन बस स्टॉप आहे घराजवळून. तिथून आम्ही बस स्टॉपला गेलो, सेंट्रल बस स्टँडला, आणि तिथून मग आम्ही बस पकडली डायरेक्ट संकेश्वरची. मला तिथे शूट करण्यासाठी अजिबात वेळ मिळेला नाही आहे. तर इथे आम्ही तिकीट काढलं, 60 रुपीज पर हेड आहे तिकीट. आणि जर आम्ही बसलो होतो सकाळी 9:15, तर प्रवास चालू झालेला आहे आणि ॲज युजुअल मला सीट जी आहे ती पाठीमागचीच मिळालेली आहे. सो आय कांट शूट फ्रॉम हिअर प्रॉपरली. तर प्रवासात मी थोडं चॅन्टिंग चालू केलं. बेळगाव ते संकेश्वर हे गुगलवरती 60 किलोमीटर अंतर दाखवत आहे. तर 1.25 तासाच्या प्रवासानंतर आम्ही संकेश्वर येथे पोहोचलेलो आहे. बस स्टॉपपासूनसुद्धा ते 700-800 किलोमीटरच्या अंतरावरती ते घर आहे जिथे तो गणपती बसला जातो. निलगार गणपती या नावाने हा गणपती ओळखला जातो. ठिकठिकाणी असे स्टॉल्स भेटतील तुम्हाला फुलांचे वगैरे, पण ते काही घेऊन जायची आवश्यकता नाही, पण श्रद्धेने घेऊन जाऊ शकता. तर पुढे तुम्हीच ऐका की जे मालक आहेत त्या घरचे ते काय सांगत आहेत. नक्की लक्ष देऊन ऐका, त्यांचा मी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर इकडे आपण भेटत आहोत गणपती जो आहे निलगार गणपती संकेश्वरचा, तिथं आपण आलेलो आहोत. आणि इथं जे आहेत ते या घराचे मालक आहेत ज्यांच्या घरी हा गणपती बसवला जातो. तर त्यांनी या निलगार गणपतीबद्दल थोडी माहिती सांगतील, तर आपण त्यांच्याकडून ऐकूयात. संकेश्वरमध्ये कुटुंब प्रसिद्ध आहे. सुमारे 300-400 वर्षापासून हे कुटुंब असून जवळजवळ 300 वर्षापासून ह्या गणपतीची आम्ही पूजा करीत आहे. आमचे पूर्वजांनी सांगितलेल्या त्याच्या प्रमाणे आम्ही ही पूजा करत आलो असून आता कमीत कमी काहीतरी 20-25 वर्षापासून लोक येऊन काय मागून घेतल्या त्याचे यशस्वी झाल्याबद्दल गर्दी फारच वाढत आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला आहे. किती दिवस असतो आता काहीतरी हे गणपती आम्ही 21 कमीत कमी 21 दिवस पण होतो. आता 19, 20, 21 म्हणजे पौर्णिमा झाल्यावर आणि संकष्टी झाल्यावर सोमवारी अथवा गुरुवारी आमची पाठवण्याची प्रथा आहे. म्हणजे संकष्टी झाल्यावर गुरुवारी अथवा सोमवारी पाठवली होती विसर्जन. आता आता प्रथा आहे, काल संकष्टी झाली आणि आता सोमवारी आम्ही विसर्जन करणार असून रविवारी काय महाप्रसादाची व्यवस्था करतो. आणि भयंकर लोक जर भयंकर येत आहे पण सर्व भक्तांनी व्यवस्थित येऊन दर्शन घेऊन जावे असे आमची कळकळीची विनंती आहे. तर आम्ही या सरांना थँक्यू म्हणूया, त्यांनी खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे. तर इथे आज जाण्यासाठी आज फोटो काढण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे मी या गणपतीचं दर्शन तुम्हाला दाखवू शकत नाही. पण जी माहिती मिळालेली आहे त्याप्रकारे तुम्ही येऊन इथे व्यवस्थितरित्या दर्शन घेऊ शकता. हॅलो, आम्ही इथले भक्त असून आम्ही जवळजवळ 30-32 वर्ष झालं आम्ही इथे सेवा करतो. आलेले बाहेरच्या लोकांचं काही अडचण असेल तर त्यांना मदत करणे, किंवा वयस्कर माणसं असेल त्यांचा हात धरून आत आणणे, आणि कोण लहान मुलं बाळ वगैरे असतात त्यांना व्यवस्थित सुखरूपणे दर्शन करून देणे, आणि त्या पद्धती प्रकारे आम्हाला घरचे लोक पण लई सहकार्य करतात. जे आमचे एक टीम आहे, 25-30 मुलांचं टीम आहे, ते सगळ्याजण सगळ्यांचे सेवा करायला उत्स्फूर्त असतात. त्या पद्धती प्रकारे सगळ्या बाहेरचे आलेले दर्शन वगैरे घेऊन त्यांना पण मनोसोक्त हे लाभावं म्हणून आम्ही गणपतीकडनं त्यांना आभार मानतो.
तर यांच्या टीमचं मी आभार मानते, कारण खूप छान प्रकारे यांनी व्यवस्था केलेली आहे, अगदी गडबड गोंधळ काहीही नाही आहे इथे। तर माझंही सुद्धा या आज तरीका इतकी गर्दी नाही आहे, त्यामुळे लवकरच माझं दर्शन झालेलं आहे। आता सकाळचे 10:30 तरी वाजलेले असतील, तर छान प्रकारे माझं दर्शन झालेलं आहे आणि यांनी सुद्धा मला छान प्रकारे माहिती दिलेली आहे, तर थँक्यू सर। हा एक मिनिट हा आणि एक माहिती म्हणजे या आमच्या गणपतीला फक्त साखरेची प्रसाद द्यायची असते, पण आता लोक काय करायला पेढे आणून द्या, कमीत कमी काहीतरी दररोज 1-2 टन पेढे गावात करतात आणि पेढे नाश व्हायचा संबंध, त्यासाठी साखरेची प्रसाद आणायची आम्ही विनंती करतो। त्याशिवाय फूल हार फूल नारळ हे सगळं घेऊन येतात, त्याचं बी त्याचं सुद्धा काय उपयोग होणार आणि ते कटक विल्हेवाट कसं लावायचं याचे प्रश्न पडले आहेत। दररोज काहीतरी एक ट्रॉली भरून ते हार आणि काही देवाला काय लागत नाही काय नाही तरी लोक ते घेऊन येतात, हार कुणाही नारा देवाने काहीतरी मागणी असेल तर नारळ घडावा, विनाकारण नारळ घेऊन इथं ठेवून आम्ही त्याचा विल्हेवाट लावणं फार कठीण झालं आहे, त्यासाठी फक्त साखर घेऊन येऊन व्यवस्थित देवाचं दर्शन घ्यावं असं आमची विनंती आहे। तर या सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यांचे जे रूल्स आहेत ते फॉलो करा, त्याचप्रकारे यांनी जे सांगितलेलं आहे की फक्त साखर आणा, तर हेही तुम्ही फॉलो करा। तर व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील तोपर्यंत, थँक्यू। तर इथे यांनी माझ्यासाठी काहीतरी देत आहेत, तर मी याचा स्वीकार करेन, थँक्यू। थँक्यू। निलगार गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथेच असलेल्या महालक्ष्मी देवस्थान इथे त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो महालक्ष्मींचं, आणि त्यासोबत शंकराचार्य मठ जो आहे तिथे कोणालाही विचारू शकता, त्यांनी तुम्हाला गाईड करतील। शंकराचार्य मठ आहे तिथे तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता, त्याचसोबत तिथे शारदाम्बा मंदिर आहे आणि त्यासोबत दत्त मंदिर आहे, मारुती मंदिर आहे। तर खूप छान प्रकारे रचना केलेली गेली आहे या मंदिराची, बाजूलाच नदी आहे, खूप शांतता आहे तिथे। जर एकांत हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन मेडिटेशन वगैरे करू शकता। तर हे आहे शारदाम्बा मंदिर, याआधी जे पाहिलं ते शिवलिंग होतं ते शंकराचार्य मठ येथील शिवलिंग मंदिर आहे, आणि ही जी नदी म्हणत होते ती ही आहे। तिथे जाण्यासाठी अलाव नाही आहे, थोड्या वेळापुरता दरवाजा ओपन होता तर तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत इथे आम्ही थोडी खरेदी केली आपल्यासाठी, या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। हा गणपती 21 दिवसांचा आहे त्यामुळे अजून थोडे दिवस आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकता। फोटो काढण्यास अजिबातच परमिशन नाही आहे, कुठल्या दुकानमध्येही फोटो सापडणार नाही, त्यांच्या घरीसुद्धा फोटो सापडणार नाही। डायरेक्ट जर तुम्हाला बघायचं असेल तर डायरेक्ट जाऊन तिथे दर्शनच घ्यावं लागेल। तर तुम्हाला जर जायचंच असेल, पाहायचंच असेल तो गणपती, तर नक्की जा, दर्शन घ्या, खूप छान वाटेल तुम्हाला। तर आमचं इथे दर्शन झालेलं आहे, तर आम्ही इथे परतीच्या प्रवासाला निघत होतो। आम्हाला येतेवेळीसुद्धा डायरेक्ट बेळगाव बस मिळाली तिथूनच, संकेश्वरमधूनच, त्यामुळे बेळगावमध्ये डायरेक्ट आम्ही सेंट्रल बस स्टँडला पोचलो। तिथून मग आमच्या घरी येण्यासाठी दुसरी परत बस पकडली आणि घरी आलो। प्रिन्स वाट पाहत होता तर त्यामुळे तो चिडला आहे, पाहू शकता तो चिडला आहे, आम्ही त्याला सोडून गेलो होतो त्यामुळे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। थँक्यू, बाय।